मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला बॉबिन केस कशी भरायची ते दाखवणार आहे। पहिल्यांदा असा ह्या साइडला इथे दोरा लावायचा आणि इथे ह्या केस बॉबिनला दोरा गुंडाळायचा असा थोडासा। त्यात स्क्रूड्रायव्हर किंवा खिळा असेल तुमच्याकडे, खिळा पण किंवा स्क्रूड्रायव्हर किंवा ही इथं जरी तुम्ही बॉबिन भरली तरी चालतं। आणि मी पण मी इथं भरत नाही, मी स्क्रूड्रायव्हर मध्ये बॉबिन हे करून भरते। अशा पद्धतीने इथं ही जी बॉबिन केस आहे ही याला पॅक धरायची, अशी एकदम पॅक चिटकवायची आणि पॅन्डल फिरवायची अशा पद्धतीने। किती क्लीन बॉबिन घेतली जाते हे पहा। कुठल्याही प्रकारची बॉबिन मध्ये असा गुंता वगैरे दिसत नाहीये। आणि जर तुम्ही अशी क्लीन बॉबिन भरली तर तुमच्या टिपा व्यवस्थित येतील आणि मशीन धागाही सोडणार नाही। आणि अशी ही बॉबिन केस ह्याच्यामध्ये बॉबिन मध्ये घालायची आणि दोरा ह्या साइडने इकडून काढून घ्यायचा हे पहा। आणि ह्या साइडने इथं तुम्ही बॉबिन कशी भरू शकता हे पहा। हे हा जो स्क्रू आहे हा थोडासा ढिला करायचा आणि इथं ह्या साइडला इथं बॉबिन घालायची अशी। आणि हे असं बटन इथं असं दाबायचं, प्रेस करायचं, हा स्क्रू परत टाईट करायचा आणि ह्या साइडला इथं बॉबिन अशी असा दोरा ह्याला गुंडाळायचा आणि पूर्ण बॉबिन मग व्यवस्थित भरली जाते। आणि पॅन्डेल दाबायचं म्हणजे हे जसं जसं फिरल तसं तसं हा पण हे छोटस पॅन्डेल आहे हे पण फिरलं जात अशा पद्धतीने। परत स्क्रू हे करायचं वरती आणि ही बॉबिन अशी काढायची। आता सुई मध्ये दोरा कसा ओवायचा हे पहा। माझी डबल सेटलची मशीन आहे, साधी मशीन नाहीये ही। अशा पद्धतीने हे पहा असा दोरा घालायचा। मग सुई मध्ये दोरा ओवायचा। पहिले असं सुई पहिल्यांदा दोऱ्याचं टोक असं आपण कापून घेऊया। हे पण अशा पद्धतीने खालचा दोरा आता वरती घ्यायचा। समजलं का तुम्हाला मी बॉबिन मध्ये केस बॉबिन मध्ये दोरा कसा भरला आणि मशीनला दोरा कसा लावला, कळालं का तुम्हाला? आणि हे जे हे पहा, हे जे ऑइल टाकायचे जे हे जे ऑइलचा हा जो इथं जे ऑइल लिहिलंय का म्हणजे हे जे छिद्र आहेत हे छिद्र आणि हे इथं इथं तुम्ही ह्या तीन ठिकाणी तुम्ही तेल टाकायचं, दोन तीन थेंब इथं तेल टाकायचं, जास्त तेल पण टाकायचं नाही इथं। परत ह्या साइडला ऑइल लिहिलेलं आहे इथं पण ऑइल टाकायचं। इथं जिथं ज्या ज्या ठिकाणी होल आहेत हे पहा इथं पण ऑइल टाकायचं आहे आणि आतमध्ये इथं पण ऑइल टाकायचं आतमध्ये। आणि इथं जर तुम्ही तेल टाकलं तर त्या बरोबर आतमध्ये खाली तेल येतं हे पहा। आणि जर तुमचं चाक फिरायचं हे जे
बंद झालं, पॅक झालं हे, तर ह्या साईडनी इथं तुम्ही ह्या साईडनी इथं तेल टाकायचं, त्यावेळेस तुमचं चाक फिरलं जाईल. माझी मशीन ही अनमोल कंपनीची आहे आणि जे वापरलेले जे दोरे आहेत उरलेले ते मी ठेवण्यासाठी असं हे पाऊच बनवलेला आहे. बघा हे पहा असा पाऊच, आणि ह्या पाऊच मध्ये दोरे असे गुंतून द्यायचे. ह्या साईडला मी कडेने शिवलेलं पण आहे, हे पहा. म्हणजे तुम्ही जर सगळे दोऱ्याचे बंडल एकाच बॉक्स मध्ये ठेवले तर सगळ्या दोऱ्यांचा गुंता होतो आणि दोरा पण वाया जातो, खूप दोरा वाया जातो. जर तुम्ही अशा पद्धतीने जर शिवला पाऊच, जर तुम्ही अशा पद्धतीने ही जी पिशवी म्हणा पाऊच म्हणा हे जे मी काही शिवलंय तर ह्याच्यामध्ये तुमचा दोरा ही गुंता होत नाही दोऱ्याचा, आणि बराचसा दोरा आपला आहे तसाच राहतो. आपण जसं रील गुंडाळून ठेवू तसाच हा दोऱ्याचा बंडल राहतो. आतमध्ये हे जे कापड आहे हे अस्तर लावलंय मी, आणि वरती ही पिशवी आहे, पिशवी नाही म्हणजे साधा आपला कागद आहे तो असा इथं ह्या साईडने हे असे दोऱ्याच्या आकाराचे बंडलच्या आकाराचे शिवलेले आहेत आणि खाली पण इथं टीप मारलेली आहे. असे मी तीन कप्पे केलेले आहेत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.